भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाले भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास बनाने वाले हमारे भीम थे. भीमरावांना असे काहीतरी करायचे होते की ते या जगातून गेल्यावरही त्यांना आपले कार्य जिवंत ठेवायचे होते. देशप्रेमाच्या ध्येयाने झपाटलेली ती एक त्यागमय मूर्ती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली आई भीमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबीय व शेजारी लोक त्यांना हाका मारी. भीमराव आई वडिलांचे 14वे अपत्य होते. त्यांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे होते. साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरुखे ब्राह्मण शिक्षक होते. त्यांनीच बाबासाहेबांचे आंबडवेकर हे आडनाव बदलून आंबेडकर हे आडनाव ठेवले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात 18-18 तास अभ्यास करत असत. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यांचे ग्रंथवाचन पाहिल्यास मन थक्क होऊन जाते. ते म्हणत असत की पावला गणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. म्हणून मी म्हणेन, देशप्रेम में जिसने आराम को ठुकराया था, गिरे हुए इंसान को स्वाभिमान सिखाया था, जिसने हमको मुश्किलों से लड़ना सिखाया था, इस आसमान पर ऐसा एक दीपक बाबा साहेब कहलाया था, बाबा साहेब कहलाया था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूर्ण ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या, शेतकरी मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राणपणाला लावले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पील तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते आपल्या समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की ते पूर्णपणे सुशिक्षित
माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे होते की समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल. किती थोर हे होते त्यांचे विचार. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत आणि गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य आणि समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानेत. अहोरात्र अभ्यास करून आपल्या भारताचे संविधान या युगपुरुषाने तयार केले. अनेक भाषा अवगत केल्या, त्यांना अनेक पदव्याही मिळाल्या. अशी ही तौर विभूती शब्दात सांगणे महाकठीणच. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते मानत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉक्टर आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक दिशादर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय अन्याय आपले हक्कही आपल्याला कळत नाहीत अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केली. महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप कळते असे ते म्हणायचे. इसवी सन 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. त्यांच्या जीवनावर अनेक बनवलेले चित्रपट आज समाजाचे दिशादर्शक ठरले आहेत. कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली. जातीय वाद्याला देऊन टक्कर चवदार ओंजळ भरून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण आमच्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली.